सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून आज नागपंचमी नागपंचमीच्या दिवशीसुद्धा आणि विशेष करून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केंद्र सरकारच्या निर्णयानंतर भरपूर शेतकरी आक्रमक झालेले आहे भरपूर शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहे असं असतानासुद्धा कांद्याचे दर घसरणार असं चित्र दिसतानासुद्धा आज नागपंचमीच्या दिवशी एका बाजार समितीमध्ये तब्बल साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळालेला आहे नेमकं कोणती बाजार समिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत बातमी एकदम खरी आहे आमच्या मनाचं स्वतःचं काही टाकत नाही शासकीय बाजार समितीच्या माध्यमातून मिळालेली माहिती तुमच्यासमोर सांगतोय त्यामुळे ही फक्त माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे ही बातमी तुम्ही स्वतः सुद्धा क्रॉस चेक करू शकता याच्यामध्ये शंभर टक्के खरीच बातमी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक सर्व प्रकारच्या माहितीसाठी विशेष करून आपण जर शेतकरी असाल आणि कांद्याचे दररोजचे बाजारभाव आपल्याला जर जाणून घ्यायचे असेल तर अवश्य एकदा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो खास करून नागपंचमीच्या दिवशी म्हणजे ब बा, बऱ्याचशा बाजार समित्या आज बंद होत्या पण मोजक्या बाजार समित्या सुरू पण होत्या त्या बाजार समितीची जे काही ताजे बाजार भाव आहे कांद्याचे तर त्याची अपडेट आपल्यापर्यंत आलेले या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्याच कांद्याच्या बाजार समितीचे आज आजचे अपडेट तुम्हाला दाखवतो हो आणि ती बाजार समितीसुद्धा दाखवतो हो नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळाला सव्वीसशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आहे वैजापूर या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळाला मित्रांनो पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चांदवड या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव जास्त मिळाला तेवीसशे चोवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मनमाड या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव जास्त मिळाला चोवीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आज कांद्याला भाव मिळाला बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिन्नर नायगाव या ठिकाणी कांद्याला भाव मिळाला जास्तीत जास्त आज बावीसशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कामठी या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार रुपये क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कल्याण या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळाला बावीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी या ठिकाणी मित्रांनो आज कांद्याला कमी भाव मिळाला जास्तीत जास्त या ठिकाणी पंधराशे रुपये मिळाला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळाला पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळाला अठराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळाला बावीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पेन या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळाला चोवीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे आपण पुणे या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळाला तेवीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे जळगाव या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी आज कांदा घ्यायला जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे बारामती या ठिकाणी आज कांदा गेला जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आपल्या स्क्रीनवर येत आहे धुळे या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव गेला बावीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कराड या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव गेला पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे आपल्या स्क्रीनवर दिसते सोलापूर या ठिकाणी आज कांद्याला चांगला भाव मिळाला पस्तीसशे रुपये आज जास्तीत जास्त भाव गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे विटा या ठिकाणी सुद्धा आज कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळाला पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आहे मित्रांनो पुढील बाजार समिती आपल्या स्क्रीनवर सातारा या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव गेला सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गजवड या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव भाव मिळाला पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी आज जास्तीत जास्त भाव गेला बावीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी ठिकाणी जास्तीत जास्त भाव जास्त गेला चोवीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी आज कांद्याला जास्तीत जास्त भाव गेला पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आपल्या स्क्रीनवर दिसते अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघा मी स्वतःच्या मनाने काहीच सांगत नाही पंचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा या ठिकाणी जास्तीत जास्त दर गेलेला आहे या ठिकाणी आवक तीनशे नऊ क्विंटल झाली मित्रांनो चला मित्रांनो शेतीविषयक सर्व माहितीसाठी अवश्य चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद